नमस्कार, मी कविता। स्वागत आहे तुमचे मराठी चॅनलमध्ये। गोडताईंचे, मैत्रिणींचे, मावशींचे मी मनापासून स्वागत करते। तर मी आज काय बनवणार आहे तुम्ही बघा, पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करा। तर आता आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी बघा, अर्धी वाटी मी वाळलं खोबरं घेतलेलं आहे किसून, त्याचबरोबर तेवढंच मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहे, आणि लसूण, जिरे आणि ह्या चमच्यानं मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा नमक घेतलेला आहे। तर आता आपण बनवूया खोबऱ्याची चटणी बघा। आता कढई ठेवते। आपली कढई गरम झालेली आहे। आता हे आपण ह्यात खोबरं भाजून घेऊया। जास्त खोबरं भाजायचं नाही। जास्त खोबरं जर भाजलं आणि आपलं खोबरं जर करपलं तर चटणीची चव बदलते, त्यामुळे आपल्याला नॉर्मलीच हे गरम करून घ्यायचं आहे खोबरं। तर आता मी काढून घेते बघा, नॉर्मलीच आपलं गरम झालेलं आहे खोबरं। आता मी हे काढून घेते। आता आपल्याला ह्यामध्ये थोडस तेल ओतायचं आहे आणि त्या तेलातच आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे। शेंगदाणे असे खरपूस असे भाजायचे। भाजलेले कसे ओळखायचे? तर हे शेंगदाणे तेलामध्ये फुटतात। बघा, तुम्हाला आवाज पण येत असेल। आता मी हे शेंगदाणे काढून घेते। बघा, आपलं ह्यात परत तेल राहिलेलं आहे, तर आपण त्यामध्ये फक्त लसूण भाजून घ्यायचा। जिरे भाजायचे नाहीत, कारण की मग ना तो जिऱ्याचा जो वास किंवा स्वाद असतो ना तो सर्व निघून जातो, त्यामुळे जिरे आपल्याला भाजायचे नाहीत। लसूण हे आपलं आता भाजून झालेलं आहे। आता हा मी काढून घेते। आता हे मी सगळं काढून घेतलेलं आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बघा, बारीक करून तुम्हाला दाखवते। तुम्ही ही करून बघा, अशी चटणी खूप छान लागते आणि आपण डब्यालाही देऊ शकतो, जेवताना खाऊ शकतो। आता हेही मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याला बंद चालू करत आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया। तर मी बंद चालू करत आता ही चटणी केलेली आहे। तर बघूया आपण। बघा, खूपच छान असा वासही येत आहे आणि खूप छान लागते। मी तुम्हाला आता काढून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आणि ही चटणी तुम्ही भेंडीच्या भाजीत घालू शकताय, त्यामुळे भेंडी ही अप्रतिमच लागते। जर तुम्हाला ही खोबऱ्याची चटणी आवडलेली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन ही दाबा।